अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाअंतर्गत 2019 ते 2024 या कालावधीमध्ये धारणी प्रकल्प स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला आहे असा आरोप अर्जुन युवनाते यांनी केला आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेच्या संबंधित पुरवठा अधिकारी आणि यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, तसेच इतरही योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. यासोबतच विविध मागण्यांसाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीनं अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाबाहेर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणातून धारणी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू असलेले भाडेतत्व वरील वसतिगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, सर्व प्रकल्प स्तरावरील प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनावर पाठवण्यात यावे, या मागणीसाठी बिरसा क्रांती दलाचे उपविभागीय उपाध्यक्ष अर्जुन युवनाते यांचे उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा 4th दिवस आहे आणि आमची प्रमुख मागणी ही आहे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या योजना चालवल्या जातात, ज्या योजना चालवल्या त्याची प्रमुख चौकशी व्हावी. आणि दुसरी मागणी आमची आहे का, क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा विभागीय कार्यालय विभागीय स्तरावर होतात, प्रकल्प स्तरावर होतात, याच्यामध्ये मोठा घोळ म्हणजे आदिवासीच्या नावानं योजना चालवायच्या, योजनेच्या नावानं आदिवासींना भरगवाडायचं आणि लाखोचा खर्च करायचा आणि आउटपुट इनपुट याच्यामध्ये काहीच नाही, फक्त ठेकेदाराला फायदा कसा होईल याच्यासाठी योजना चालतात. त्यामुळे आदिवासीच्या काही योजना, औरंगाबाद प्रकल्प असो, अकोला प्रकल्प असो, इथे अक्षरशः खोटे सर्टिफिकेट करून, खोट्या योजना तयार करून आदिवासींच्या नावानं नोकरीवाल्या लोकांना त्या घेतलेल्या आहेत. याच्यावर प्रकल्प अधिकारी यांचं लक्ष नाही, अप्पर आयुक्त यांचं लक्ष नाही. म्हणजे आदिवासीचा निधी, विकासाचा निधी हा कोणत्या पद्धतीनं कुठे घालायचा हा 100% हेतू यांचा असतो, याच्यासाठी आमचं उपोषण आहे. त्याच्यानंतर प्रकल्प स्तरावर पेस्ट कंट्रोलचं एक काम असते, त्या पेस्ट कंट्रोलच्या कामामध्ये झुरळ किती आहे, झुरळं कसे मारायचे याच्यासाठी हा 2 कोटी रुपये खर्च केला जातो. पण आश्रमशाळेला जर विचारलं, अधीक्षकाचा अहवाल जर मागितला, तर यांच्याकडे अहवाल नसतो. आमची मागणी हीच आहे का, डेप्युटेशन रद्द व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर या गिरटकर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. औरंगाबाद PO मुख्याध्यापक यांच्यावर विभागीय स्तरीय चौकशी लागली पाहिजे, अशा विविध मागण्या आमच्या आहेत. पेस्ट कोटच्या नावाने झालेला हा जो अत्याचार, अन्याय हा बाहेर आला पाहिजे. हे निरंतर उपोषण सुरू राहणार आहे, मागणी पूर्ण हो किंवा नाही हो. मागणी जर पूर्ण यांनी लवकर केली तर त्यांचं उपायुक्त कार्यालयाचं अभिनंदन करू, अगर यांनी जर वेळ लावला तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन येणाऱ्या 2 दिवसांचं सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.